चीन आणि जपानमधून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सुरू. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. साऊथ कोरियातून आलेल्या प्रवाशांचीही आरटीपीसीआर चाचणी होणार. पाच ते सात दिवसात अहमदनगरमध्ये कोरोना प्रोटोकॉल लागू करणार. तसंच देवस्थानच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्याच्या सूचना देऊ. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. चीनमध्ये या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. चीनी आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. चीनमध्ये रोज 10 लाख कोरोना रुग्ण, 5,000 जणांचा मृत्यू. लंडनची ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी एर्पिनिटीची माहिती. सरकारी आकडा 4,000. राज्यातील लसीकरण वाढवण्यासाठी कोविशिल्डच्या 10 लाख मात्रा देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. राज्यामध्ये कोवॅक्सिनच्या 12 लाख मात्रा शिल्लक. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये मास्क सक्ती. मास्क घालूनच मंदिरामध्ये येण्याचं भाविकांना आवाहन. कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय. तुळजापूर मंदिरामध्ये मास्क सक्ती. भक्त महंत पुजारी बांधव आणि कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती. तहसीलदार आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासनाचा निर्णय. वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं शेगावच्या मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिर प्रशासनाकडून अद्याप बंधन नाही. मात्र भाविक मास्क वापरून खबरदारी घेत असल्याचं चित्र. नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरला. नाशिकचं तापमान 10.3°C तर निफाडचं तापमान 7.8°C. परभणीचं तापमान 11°C. जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून थंडीचा कडाका. थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरामध्ये शेकोट्या. नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर. मुंबईमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद. कुलाब्यातलं तापमान 20°C खाली. पुढचे काही दिवस थंडीचा कडाका वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतील किमान तापमानात घट. सांताक्रूझच्या वेधशाळेमध्ये किमान तापमान 16°C. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक असल्याची भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची टीका. पंतप्रधान मोदी हिंदुत्ववादी नसल्याचंही स्वामींचं मत. मोदी सरकार चर्च मशीद ताब्यात घेत नाही, मग मंदिरांचं सरकारीकरण का? स्वामींचा प्रश्न. संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांवरचे आरोप गंभीर. 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले. भूखंड वाटपाला विरोध तरीही घाईघाईनं वाटप. संजय राऊत यांचा आरोप. सोमवारी विधानसभेमध्ये लोकायुक्त कायदा विधेयक येणार. 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कायद्याला अंतिम स्वरूप येणार. लोकायुक्त कायद्यानुसार मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीला परवानगीची अट. 50 खोके घेऊन आमदार फोडण्यात आले. त्याच्यावर एसआयटी स्थापन करण्यात यावी. आधीच जे विषय पोलीस सीबीआय यांनी संपवलेत त्यावर एसआयटी लावतात. संजय राऊत यांची शिंदे फडणवीस सरकारवर टीका. सरकारनं एसआयटीचं महत्व कमी केल्याचाही आरोप. ज्यांनी खोके घेतले ते तुरुंगात जाऊन आले. दीपक केसरकरांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नसतो ते अशी भाषा करतात. आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत. पैशापेक्षा आमदारकी मोठी. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. भाजपचे नेते प्रसाद लाड यांचं संजय राऊत यांना उत्तर. राऊत स्वतः भूखंड घोटाळ्यासाठी 100 दिवस तुरुंगात होते. चोर मचाळ शोर भूमिकेतून बाहेर पडा. प्रसाद लाड यांची राऊतांच्या आरोपावर प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. मात्र रोज सकाळी उठून टीव्हीवर बोलघेवडेपणा करणारे आम्ही कुठे आहोत विचारतात. भाजपचे आमदार आशिष शेलार यांची संजय राऊतांच्या भूमिकेवर ट्विटरच्या माध्यमातून टीका. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात. साताऱ्यातील फलटण इथे अपघात. बाणगंगा नदी पुलावरून कार सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. पुणे इथल्या रुबी रुग्णालयात जयकुमार गोरेंवर उपचार सुरू. गोरे यांची प्रकृती स्थिर. मात्र त्यांच्या बरगड्या आणि पायाला बराच मार लागल्याची माहिती. मुंबईच्या चेंबूर भागातल्या एका अनाथ आश्रमातून 17 ते 20 डिसेंबर दरम्यान 13 ते 17 वर्ष वयोगटातील 5 मुलं बेपत्ता. या मुलांचं अपहरण झाल्याचा संशय. पोलिसांकडून गुन्हा दाखल. मुलांचा शोध सुरू. चेंबूर पोलिसांची माहिती. मुंबईच्या लोअर परेल इथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार. 6 जणांना अटक. यापैकी 3 आरोपी अल्पवयीन. अल्पवयीन मुलांची डोंगरी इथल्या बालसुधारगृहात रवानगी.
सिद्धिविनायक न्यास मंदिर मंडळ बरखास्त करा, मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची सरकारकडे मागणी। सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी। 2023 हंगामासाठी नारळाच्या एमएसपी मध्ये 270 आणि 750 रुपयांची वाढ। सरासरी चांगल्या गुणवत्तेच्या सत्व काढण्यासाठीच्या खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत 10,860 रुपये प्रति क्विंटल, तर गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल 11,750 रुपये एमएसपी निश्चित। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।